पुणे शहराची हिरवाई धोक्यात येत असून सिमेंटची जंगले दिवसेंदिवस वाढत चालल्याने शहराचं तापमान वाढू लागलंय. याला कारणीभूत आहे ती पालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग. शहराचं तापमान वाढण्यास इतरही अनेक कारणे जरी असली तरी शहरा झाडांची कत्तल होणं ही तितकीच गंभीर बाब आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची फसवणूक करून पालिकेतील अधिकारी काही खटले कमकुवत करून यातून अवैध झाडे तोडणाऱ्यांना अभय दिलं जात आहे. याबद्दल करवीनगर येथील सुशील घाटे यांनी पाठपुरावा केल्यानंतर पालिकेने आतापर्यंत 400 खटले दाखल केलेत. यातील काहींना शिक्षा झाली पण काहींना सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबद्दल सुशील घाटे यांनी मुख्य सचिवांकडे पाठपुरावा सुरू केला असून यामध्ये तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता सचिवांकडे करणार आहेत. मी राहत असलेल्या कर्वेनगर मधल्या सोसायटीमध्ये शेजारच्या सोसायटीतली झाडे तोडण्यात आली. झाडे तोडताना जनरली वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेऊन तोडली जातात, त्याप्रमाणे ती परवानगी घेऊन तोडली. परंतु फांद्या तोडायच्या असताना सदर झाडे एकदम उघडी बोडकी करण्यात आली. म्हणून माझ्या मिसेसनी महापालिकेत याबाबत तक्रार केली. या तक्रारीनंतर महापालिकेकडे सतत पाठपुरावा करूनही कोणतीही ॲक्शन न झाल्यामुळे मी स्वतः वृक्ष अधिकाऱ्यांच्या मागे लागून पंचनामा होईल हे पाहिले, खटला दाखल केला. परंतु असे कित्येक खटले महापालिका कोर्टात प्रलंबित आहेत आणि या खटल्यांमध्ये महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे आणि व्यवस्थित सादरीकरण न झाल्यामुळे या साधारण अंदाजे 450 खटले, आता हे 450 खटलेही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये एका प्रकरणामध्ये मिळालेली माहिती आहे.